नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीचं एक उलन पासून बनवलेलं सुंदरसं झुंबर कसं बनवायचं हे बघणार आहोत तर हे झुंबर बनवण्यासाठी मी साध्या कलरची लोकर वापरलेली आहे पिवळा आणि गुलाबी हे दोन कलर वापरले त्याचबरोबर हे काही मणी आहेत सोनेरी कलरचे आणि हे मोती आहे वापरलेले आहेत त्याचबरोबर हे छोटे पण एक मणी आहेत जे या फुलामध्ये वापरलेले आहेत तर या पूर्ण झुंबरला गुलाबी कलरचे सात गोंडे आणि त्याचबरोबर पिवळ्या कलरचे सात गोंडे मी असं खालच्या बाजूने कमी इथं सगळ्यात कमी पुन्हा थोडंसं लांब पुन्हा थोडंसं लांब अशा पद्धतीने लावलेले आहेत आणि त्याचबरोबर ही एक रिंग आहे मध्ये ह्याच्यामध्ये लावलेली आणि रिंगाच्या साईडला पिवळ्या कलरचे बारा फुलं आणि त्याचबरोबर गुलाबी कलरचे तेरा फुलं असे पूर्ण फुलं याला लावून रिंग डेकोरेट केलेले किंवा सजवलेले तर अशा पद्धतीनं आहे तुम्हाला दिसत असेल सगळ्यात पहिला जो गोंडा आहे त्याला वरच्या बाजूला धागा दिसत नाही आहे त्यानंतर थोडं थोडं हा एकदम वरी पण हा थोडासा खाली हा थोडासा खाली तर अशा डिझाईन मध्ये मी हे पूर्ण गोंडे लावलेले आहेत याला तर हे झुंबर आपण आता लवकरच गवराई येत आहेत त्याच्यामध्ये छताला आतल्या बाजूने लावू शकतो लावल्याच्या नंतर खूप सुंदर दिसतंय किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये डेकोरेशनसाठी म्हणून पण लावू शकता खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये होणार हे झुंबर आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आता चालू करूयात बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आहे दोन कलरची उलन हा आहे गुलाबी कलर आणि हा आहे पिवळा कलर ही साधी उलन आहे बिना चमकीची त्याचबरोबर सात नंबरची रिंग कात्री छोटी एक पेन्सिल आहे फेविकॉल आणि याचबरोबर हे सोनेरी कलरचे छोटे छोटे मोती आणि हे आहेत सोनेरी कलरचेच थोडे मोठे आहेत आणि हे पांढरे असे मोती त्याचबरोबर आपल्याला ले एक सुई पण लागणार आहे तर आता मग चालू करूयात तर सगळ्यात अगोदर आपल्याला हा जो गुलाबी कलरची लोकर आहे त्यानं बरोबर पूर्ण रिंग अशी गुंडाळून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथं मी गाठ मारणार आहे गाठ मारल्याच्यानंतर ही रिंग आपल्याला असं पूर्ण गुंडाळून घ्यायची आहे अशी तर अशा पद्धतीनं माझं हे गोल रिंगला पूर्ण गुंडाळून झालेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला फुलं बनवायची आहेत बनवण्यासाठी मी मी पेन्सिल घेतले आणि गुलाबी कलरची उलन तर आता इथल्या बाजूला अशा पद्धतीनं ही उलण ठेवायची आणि याच्यावर असे बोट करून बरोबर अशा पद्धतीनं ह्या पेन्सिलला ही जी लोकर आहे ती अशी टर्न करून घ्यायची आणि त्याच्यानंतर पुन्हा लगे अशी पेन्सिललाच ही लोकर गुंडाळून घ्यायची तीस ते पस्तीस वेळेस गुंडाळून घ्यायचं थोडं कमी जास्त झालं तरी पण काही होत नाही तर अशा पद्धतीनं हे गुंडाळून घेतल्याच्या नंतर हा जो इथला धागा आहे तो कात्रीनं कट करायचा आणि पूर्ण बाहेर काढायचा बाहेर काढल्याच्या नंतर हा जो हे दिसत आहे गोल त्याच्यामध्ये इथला लोकरीचा धागा असा घालायचा आणि ह्याला फक्त या धाग्यांना असं हळूहळू ओढायचं अशा पद्धतीने ओढायचं अशा प्रकारे आता असे व्यवस्थित तोडून झाल्याच्या नंतर पुन्हा हे जे दोन धागे आहेत ते जे आपल्याला गाठ मारायचे अशी गाठ मारून घ्यायची घाट मारल्याच्या नंतर हा जो एक्स्ट्राचा धाक आहे तो कट करायचा तर अशा पद्धतीने हे आपलं फुल आता तयार झाले तर या फुलाच्या सेंटरला आपल्याला मोती लावायचं आहे तर फेविकॉन सगळ्यात अगोदर सेंटरला फेविकॉल लावायचा हे जे सगळ्यात छोटेवाली मोती आहेत तसे सोनेरी कलरचे मनी ते बरोबर सेंटरला चिटकायचं अशा पद्धतीने तर आपल्याला आपल्याला गुलाबी आणि अजून पिवळा कलर आहे या दोन्हीचे असेच फुलं करून घ्यायचे जसे हे केलेलं आहे तसच जे फुलं करून झालेले आहेत आता याच्यानंतर आपल्याला गोंडे बनवायचे आहेत हा बनवण्यासाठी मी तुम्ही गुलाबी कलर घेतले त्याला आपल्या इथं असं हाताला पंचवीस ते तीस वेळेस गुंडाळून घ्यायचं तीस वेळेस गुंडाळायचं दोन तीन चार पाच असं गुंडाळायच्या नंतर हा <tri> जो धागा आहे तो कट करायचा त्यानंतर पण थोडासा असा एक लांब धागा आणखी एक कट करून घ्यायचा आणि बरोबर या गुंडून इथून मधून घालायचा एक बाजू लांब घ्यायची आणि एक बाजू थोडीशी लहान घ्यायची आणि तर गाठ मारायची गाठ मारल्याच्या नंतर पुन्हा दुसरा एक छोटासा धागा त्याच कलरचा कट करायचा आणि असं घुंड द्यायचे इथं ठेवून इथे काट मारून घ्यायची काट मारल्याच्या नंतर पुण्या कात्रीनं खालची बाजू कट करून घ्यायची कट करून घ्यायचं अशा प्रकारे आपली आहे सुई आणि त्या सुईला सुई मी तसा धागा लावलेला आहे त्या धाग्यामधून ही लोकर घालायची अशा प्रकारे आणि सगळ्यात अगोदर हा जो मणी आहे तो घालायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा हा जो पांढऱ्या कलरचा मोती आहे तो घालायचा तर हे दोन मी मनी घातले आता याला असं उडून घ्यायचं आणि हा धागा काढतोय तर अशा पद्धतीने माझा हा गोंडा करून झालेला आहे तर अशा आपल्याला गुलाबी आणि पिवळा या दोन्ही कलरचे गोंडे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी गोंडे बनवलेले आहेत आणि जो धाग आहे तो थोडासा मी कमी जास्त प्रमाणामध्ये कट केलेला आहे आता आपल्याला ही जी रिंग आहे त्याला हे बसवून घ्यायचे तर सगळ्यात अगोदर गुलाबी कलरचा बसवायचं आहे बरोबर अशा पद्धतीने हे आणि याला एक नॉट मारून घ्यायचे अशा पद्धतीनं ते एक आपल्याला नॉट मारून घ्यायचे याच्यानंतर पुन्हा पिवळ्या कलरचा बसवायचा आहे गुलाबी कलरचा त्यानंतर पिवळा हा गुलाबी कलरचा थोडंसं इथं मी वरती हो बसवलाय म्हणी आता याला थोडस आणखीन गुलाबीपेक्षा थोडंसं असं खाली बसवत म्हणजे असं लांब इथे तर इथं तुम्ही नॉट मारून घेते तर अशा प्रकारे आता नॉट मारून घ्यायचे हा वर हा थोडस खाले जसे हे बसवले तसे पुन्हा सगळेच आपल्याला गोंडे बसवून घ्यायचे आता हे फुल बसवायचं आहे याला रिंगला तर त्यासाठी मी इथं असा एक छोटासा धागा कट करून घेतलेला आहे तर फुलाची ही जी पाठीमाची बाजू आहे याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं सुई घालायचे आणि अशा पद्धतीनं बाहेर काढायचं जसं इकडं घातलं सेम तसंच या बाजूला पण तर असं दोन्ही बाजूने मी लोकर काढलेली आहे तर आता याच्यानंतर इथं फुल आहे तर हे फुल असं लावायचं आणि याच्या आतल्या बाजूने करून अशी गाठ मारून घ्यायची आणि जो राहिलेला धागा तो कट करायचा तर अशा पद्धतीने हे आपल्याला फुलं बसवून घ्यायची आहेत सगळे ते पिवळं पुन्हा त्याच्यानंतर एक गुलाबी तसे सगळे फुलं मी बसवलेले आहेत तर हे टोटल मला फुलं पिवळ्या कलरचे बारा आणि गुलाबी कलरचे बारा असे मला पूर्ण चोवीस फुलं लागलेले आहेत आणि या चोवीस फुलांनी मी जी आपली रिंग होती त्याला मी असं बसवलेली आहेत ले ले। तर अशा पद्धतीनं माझं हे झुंबर पूर्ण झालेलं आहे इथं मी गुलाबी कलरच्या लोकरेनं असं रिंगला चार ठिकाणी बांधून वरी जॉईंट करून गाठ मारलेले हे पूर्ण तयार झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की ते छान दिसत आहे ते याला तुम्ही गौराईच्या छताला आतमधल्या बाजूनं डेकोरेशन म्हणून लावू शकता खूप सुंदर दिसतं असं लावल्याच्या नंतर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया लवकरच आणखी नवीन व्हिडिओ बरोबर